भक्तों की आस्था के साथ खिलवाड़ कचरा कुंडियों में हो रहा गणेश मूर्तियों का विसर्जन, हिंदू जनजागृति समिति ने खोला मोर्चा। तस्वीर में दिख रहा पुणे महानगर पालिका का ये वही कृत्रिम तालाब है जिसने गणेश भक्तों का गुस्सा बढ़ा दिया है। दरअसल यह कृत्रिम तालाब एक कचरा कुंडी में बनाया गया है। महानगर पालिका इन्हीं कचरा कुंडियों में भक्तों की गणेश मूर्तियों का विसर्जन करा रही है, जिस पर बवाल मच गया है। हिंदू जनजागृति समिति के प्रवक्ता ने इसे गणेश भक्तों की आस्था के साथ खिलवाड़ और हिंदू धर्म का अपमान बताते हुए तत्काल भूल सुधारने और पुणे महानगर पालिका के जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। गणरायाचं आगमन झाल्यानंतर भक्तिभावाने पूजा झाल्यानंतर जस्ट दीड दिवसाचं विसर्जन पुण्यामध्ये करण्यासाठी काही भाविक भक्त अनेक ठिकाणी गेले। पुण्यामध्ये महानगरपालिकेकडून फिरते रथ म्हणजेच कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली होती। काही भाविक भक्तांनी त्या फिरत्या कृत्रिम हौदामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली। त्याला पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी विरोध देखील केलेला आहे याच्यामध्ये, असं की या कृत्रिम हौदासाठी वापरलेले जे टँक आहेत त्या जुन्या कचरा कुंड्या वापरलेल्या आहेत, त्या सुशोभित केलेल्या आहेत, त्या सजवलेल्या आहेत आणि त्या वापरण्यात आलेल्या आहेत। या माध्यमातून सहस्त्रो गणेश भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार पालिकेकडून करण्यात आलेला आहे, याचा तीव्र निषेध हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही करत आहोत। हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आजच पुण्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांना ऑनलाईन तक्रार देखील दाखल केलेली आहे। या ठिकाणी या पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्हाला विचारायचं आहे की गणेश भक्तांच्या या धार्मिक भावना आपण दुखावलेल्या आहेत, मूर्ती संकलित करत आहात, मूर्ती दान घेत आहात, परंतु या मूर्तीनंतर तुम्ही काय करणार आहात हेही गणेश भक्तांसाठी तुम्ही जाहीर करा। आणि अशा प्रकारच्या कचऱ्याच्या गाड्या वापरण्याचा प्रकार असेल किंवा हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती ज्या आहेत त्या पुन्हा मुळा मुठा नदीमध्ये विसर्जित करण्याचा प्रकार असेल, या अनेक गोष्टी आतापर्यंत पालिकेकडनं झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। यापूर्वीही हिंदुत्ववादी संघटनांनी पालिकेला सांगितलेलं होतं की किमान यावर्षी तरी असा प्रकार होऊ नये, परंतु अशा प्रकारे कृत्रिम हौदांच्या माध्यमातून त्या हौदांची निर्मिती करून त्या जुन्या कचरा कुंड्या वापरून अशा प्रकारे धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार केलेला आहे। या आपल्या सर्वांसमोर आम्ही सांगतो आहोत की गणेश भक्तांच्या भावनांचा विचार करा, त्यांना त्यांच्या शास्त्रानुसार नैसर्गिक स्तोत्रात असेल, वाहत्या पाण्यात असेल, विसर्जन करण्यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी जो प्रतिबंध घातलेला आहे तो देखील काढण्यात यावा। आणि शासनाने जे काही नियम घातलेले आहेत, ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत, ते सगळे नियम पाळून गणेश भक्त विसर्जन करण्यासाठी तयार आहेत त्यांना त्यांच्या धर्मानुसार विसर्जन करण्यासाठी प्रतिबंध करू नये, अशी विनंती आम्ही हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रशासनाकडे करतो आहोत। बता दें कि कोरोना संक्रमण न फैले इसके लिए पुणे महानगर पालिका ने शहर के कई ठिकानों पर ऐसे कृत्रिम तालाब स्थापित कराए हैं। हालांकि अधिकांश ठिकानों पर कचरा कुंडियों को ही कृत्रिम तालाब में तब्दील कर दिया गया है। हिंदू जनजागृति समिति की मांग है कि इसे तत्काल हटाया जाए और गणेश प्रतिमाओं के विसर्जन को शास्त्रोक्त पद्धति से कराया जाए। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।